अलिबाग शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात 32 ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही CCTV यंत्रणा सोमवारी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबाग शहरातील संशयास्पद हालचालींवर CCTV कॅमेऱ्याची 24 तास नजर राहणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अलिबाग CCTV कॅमेरा यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाळ, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते. जिल्हा नियोजन विकास निधीमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अलिबाग शहरात CCTV कॅमेरा बसविण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार अलिबाग शहर आणि आसपासच्या ग्रामपंचायतींमध्ये 32 ठिकाणी 127 CCTV कॅमेरे बसविण्यात आले. अलिबाग पोलीस ठाण्यात सुसज्ज कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे, ज्यात एकाच वेळी 64 कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांना पाहणे शक्य होणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची माहिती गाडी नंबरसह सॉफ्टवेअरच्या संकलित केली जाणार आहे, ज्याचा फायदा वाहतूक पोलीस आणि अलिबाग पोलिसांसाठी होऊ शकणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे. 1 किलोमीटर परिसरातील हालचाली CCTV माध्यमातून टिपता येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवणे, आरोपींचा शोध घेणे सुलभ होणार आहे.